ते जनतेच्या हितासाठी बोललो मी. या राज्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल किंवा भ्रष्टाचारासंदर्भात जर कुठे माहिती मिळत असेल तर मी खासदार म्हणून, शिवसेनेचा नेता म्हणून, एका वृत्तपत्राच्या सामनासारख्या संपादक म्हणून हे प्रकरण मी भाजपवाल्यांप्रमाणे दडपलं तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल. म्हणून आजही माझ्यासारखे काही लोक आहेत, त्या मुलूंच्या नागड्या पोपटल्यासारखं नाही उठसूट आरोप करायचे कोणावरही घाणेरडे खोटे, बरं का, आणि मग त्याच भ्रष्टाचारांना परत बाजूला सरकारमध्ये घेऊन बसायचं हे आमचे धंदे नाही. आमच्यासमोर माहिती आली की मीरा भाईंदरमधले एक शौचालय घोटाळा झालेला आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत. त्या संदर्भात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अहवालामध्ये काही ठपका ठेवलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतले तेव्हाचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, त्यांनी त्या संदर्भात तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे पुराव्यासह. त्यानंतर तेव्हाचे त्या भागातले आमदार आजही आहेत ते, प्रताप सर नाईक, ह्यांनी या संपूर्ण शौचालय घोटाळ्याच्या संदर्भात पुरावे देऊन त्याच्या चौकशीची मागणी केलेली आहे. तेव्हा तुमची बेआबरू झाली नाही, तेव्हा कोणी हे जे आहेत लोक की आमची मानहानी झाली हो वगैरे वगैरे, आम्हाला वेदना झाल्या हो असं सांगत कोर्टात गेले नाहीत. या भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालेली आहे. विधानसभेत चर्चा झाल्यावर विधानसभेत त्याच्या संदर्भात कारवाईचे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत. म्हणजेच कुठेतरी धूर येतो आहे किंवा पाणी मुरत आहे. त्या संदर्भात जर आम्ही वक्तव्य केलं तर मानहानी हा प्रकार कसा काय असू शकतो? सर उनका कहना मैं बोल रहा हूँ, कसा हो सकता म्हणजे बताइए ना, कसा होऊ शकतो? म्हणजे अशा तऱ्हेने आमचा हा गळा दाबण्याचा प्रयत्नच आहे प्रत्येकाचा. भ्रष्ट बरं, जर तुम्ही आता मला न्यायालयाचा पूर्ण आदर ठाकून बोलतोय, न्यायालयाने म्हटलंय एक याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या. कशा काय वेदना होऊ शकतात? मग जेव्हा त्यांचे पतिराज खोटे भंपक घाणेरडे आरोप करतात तेव्हा इतरांच्या मनाला वेदना होत नाहीत का? आमच्या मनाला वेदना होतात. इतके सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, कागद दाखवलेत, हां अटक करण्यासाठी आंदोलनं केली, ते सगळे तुमच्या पक्षामध्ये बसलेले आहेत, तेव्हा आमच्या मनाला किती वेदना होत असतील. त्याच्यामुळे सगळं जे काय आहे, राहुल गांधीला लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाच एका खटल्या शिक्षा ठोठावली मानहानीच्या, आता विधानसभा निवडणुकीच्या आधी मला शिक्षा ठोठावली. न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही, अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे.